नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत त्या पुढील प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला प्रश्न दिलेला आहे जोड शब्द नसलेला शब्द ओळखा पैसा आडका फौज पाटा पोरे बाळे किंवा दूर चित्रवाणी जोड शब्द नसलेला शब्द ओळखायचे आपल्याला तर याचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक डी दूरचित्रवाणी हे आपलं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक डी हा जोड शब्द नसलेला शब्द आहे इतर सगळे जोड शब्द आहेत पुढचा प्रश्न पाहूया हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि गणित जर अवघड वाटत असेल तर आमचे ऑनलाईन क्लासेससुद्धा आहेत शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता पुढचा प्रश्न तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी खालीलपैकी कोणी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शताब्दीला श्रद्धांजली देण्यासाठी राष्ट्राचे नेतृत्व केले भारताचे राष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती भारताचे पंतप्रधान किंवा पंजाबचे मुख्यमंत्री काय असेल याचं योग्य उत्तर तर याच योग्य उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती पर्याय क्रमांक पी हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया डायडॅश हा जिल्हा सागरमाला परियोजनेच्या अंतर्गत नियोजित दक्षिण कोकण कोस्टल इकॉनॉमिक झोनचा भाग आहे पुणे सिंधुदुर्ग ठाणे किंवा नाशिक कोणता भाग आहे दक्षिण कोकण कोस्टल इकॉनॉमिक झोनचा तो आपल्याला सांगायचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग हा भाग कोकण कोस्टल इकॉनॉमिक झोनचा भाग आहे पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट नाउन फॉर द गिव्हन सेंटेन्स नाउन ओळखायचं या चार पर्याय पैकी कोणतं योग्य आहे समटाइम सिम्पल थिंग्स क्रिएट काय असणार आहे याच योग्य उत्तर आहे क्रमांक डी क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर येणार आहे तिथं नाऊन मी आधी पण सांगितलं आहे संभाव्यता या धड्यावर चार प्रश्न विचारलेले आहेत संभाव्यता यावर आणि अंकगणित श्रेणी आणि बीजगणित श्रेणी अंकगणित श्रेणी सॉरी भूमितीय श्रेणी यावर दोन प्रश्न विचारले आहेत त्यामुळे तुम्ही दहावीचा बीजगणित या पुस्तकाचा अभ्यास करू शकता तिथे दोन्ही चॅप्टर प्रकाराने सखोलपणे दिलेले आहेत त्याचा अभ्यास करून तुम्ही सहा मार्क मिळवू शकता चला पाहूया पुढचा प्रश्न कारण की परीक्षेमध्ये एका एका मार्काचा सुद्धा कॉम्पिटिशन असतं त्यामुळे ते सहा मार्क तुम्ही सहजरित्या मिळवू शकता पुढचा प्रश्न चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स गिवन सेंटेन्स आय डायडॅश सेव्हरल विटनेस हु डायडॅश माय अकाउंट ऑफ व्हॉट टेन्स कोणतं टेन्स इथे योग्य असणार आहे ते सांगायचंय तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे आता योग्य उत्तर आहे चूज द आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स उपपद निवडायचे ए अँड द पैकी कोणतं योग्य असणार आहे माय फ्रेंड्स लिव्ह इन डॅश ओल्ड हाऊस इन डॅड स्मॉल विलेज देर इज डॅड डॅश ऑर्चर्ड बिहाइंड डॅ डॅश हाऊस अँड अ स्मॉल पाऊंड इन फ्रंट काय असणार आहे अँड ओल्ड हाऊस अ स्मॉल विलेज अँड ऑर्चर्ड बिहाइंड अँड द हाऊस म्हणजे क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे याचं योग्य उत्तर कोणतं आहे क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न डॅड वर्षामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस दरम्यान लखनऊ करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती एकोणीसशे एकवीस एकोणीशे सोळा एकोणीशे बेचाळीस किंवा एकोणीशे एकतीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे सोळा वर्षामध्ये मुस्लिम लिंग आणि काँग्रेस दरम्यान लखनौ करारावर स्वाक्षी करण्यात आली होती म्हणजे आपलं योग्य एक उत्तर एकोणीसशे सोळा आहे पुढचा प्रश्न हा बुद्धिमत्तेचा आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे गणित आणि बुद्धिमत्ता हे प्रश्न आपण स्किप करीत आहोत जेणेकरून ते तुम्हाला स्वतःला सोडवायचे जोड शब्द नसलेला शब्द निवडा मोक्षप्राप्ती फौज फाटा जोड शब्द नसलेला शब्द निवडायचे यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे कोणत्या विषयाला किती वेटेज दिलेला आहे तो व्हिडिओ आपण नेक्स्ट वेळेस पाहूया की कोणता अभ्यास किती करायचा आहे आणि त्यामध्ये किती प्रश्न विचारलेले आहेत तर मोक्षप्राप्ती हा जोड शब्द नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे सपाट आरशामध्ये डायडॅश डॅश नेहमी आभासी प्रतिमा तयार होते कोणती आभासी प्रतिमा तयार होते ते सांगायचं आपल्याला तर याचं योग्य उत्तर आहे आरशाच्या पाठीमागे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे सपाट आरशामध्ये आरशाच्या पाठीमागे नेहमी आभासी प्रतिमा तयार होते पुढचा प्रश्न पाहूया चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स योग्य स्पेलिंग आहे असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे ही प्रिफर्स टू वेअर डायडॅश क्लोथिंग वाईल्ड स्लीपिंग तर याचं योग्य उत्तर काय लूज पर्याय क्रमांक एक हे आपला योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न हा गणिताचा आहे तो तु तुम्हाला तु सोडवायचा आहे खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाहीये संप करण्याचा हक्क समानतेचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क किंवा शोषण हक्क हक्क मूलभूत अधिकार नाहीये असा कोणता आहे तो तर यामध्ये येणार आहे संप करण्याचा हक्क म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपला योग्य उत्तर असणार आहे भारतीय घटनेचा कोणता अनुच्छेद सर्व भारतीय भारतीय सेवा हाथत तो अनुच्छेद एकशे एक, एक अनुच्छेद एकशे नौ अनुच्छेद बारह किनुछेद तीन से बारा योग्य उत्तर है चूज द अप्रोपराइट डिटरमाइनर फॉर द देंटेन्स गिवन वी ऑफ व्हाट द क्वेश्चन वॉज ऑल अबाउट सो वी कुडंट आंसर इट अलिटल नो एणे no, किंवा मेनी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नो हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रामधील दक्षिण कोकण किनारपट्टीची मृदा डॅ डॅश आहे जांभी गाळाची लाल किंवा काळी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जांभी हे याचं योग्य उत्तर आहे संभाव्यताचा प्रश्न आहे मी सांगितले होतं संभाव्यताचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही बीजगणित पुस्तक त्याचा वापर करू शकता पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला आय टी हब समजले जाते मुंबई नागपूर पुणे किंवा कोल्हापूर आय टी हब समजले जाणारे महाराष्ट्रातील शहर काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे हे आय टी हब समजणारे आहे वृक्ष या शब्दाचे अनेक वचन ओळखा चार पर्याय दिले आहेत त्यापैकी वृक्ष या शब्दाचे अनेक वचन काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो वृक्ष या, या शब्दाचे अनेक वचन वृक्षच असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ड फॉर द गिव्हन सेंटेन्स मॉडर्न मॅनेजर्स वर्क इन अ क्लस्टर ऑफ ऑफिसेस ऑफिस आर डॅश इन इन द मिडल ऑफ द बिल्डिंग काय असणार आहे रॅप अराउंड म्हणजे पर्याय डी हे याचा योग्य उत्तर आहे <laughs> राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकाहत्तर भारताच्या डायडॅशच्या अनादराला प्रतिबंध करत नाही राष्ट्रीय ध्वज राष्ट्रीय पक्ष संविधान किंवा राष्ट्रीय गीत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रीय पक्ष हे याचा योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न चूज द अप्रोप्राईट कलेक्टिव्ह नाउन टू कम्प्लीट द सेंटेन्स एव्हरी मॉर्निंग द फॉलोस इट कोच फॉर द क्रिकेट प्रॅक्टिस द टीम द टीम फॉलोज इट्स कोच फॉर अ क्रिकेट प्रॅक्टिस म्हणजे टीम हे याचं योग्य उत्तर आहे पुढील शब्दाचे लिंग ओळखा भाषण या शब्दाचे काय असणारे लिंग ते सांगायचे आपल्याला पुलिंग स्त्रीलिंग लिंग नपुसकलिंग किंवा उभयलिंग भाषण तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नपुसकलिंग हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा मित्र किंचित जुना कोल्हापुरी किंवा सख्खा अयोग्य चुकीचं ओळखायचं आहे मित्र विशेषण कोणतं आहे तर याचं योग्य उत्तर आहे किंचित किंचित मित्र असू शकतो का नाहीये म्हणजे हा आयोग्य पर्याय पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे हा सुद्धा संभाव्यतावरील प्रश्न आहे दिलेल्या शब्द गटातून योग्य समानार्थी शब्द निवडा ब्राह्मण अज रज किंवा द्विज समानार्थी शब्द ब्राह्मणचा समानार्थी शब्द सांगायचे आपल्याला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी द्विज हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग कॉन्सनंटच करेक्ट स्पेलिंग काय आहे ते आपल्याला सांगायचंय तर पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे ए हे आपलं योग्य उत्तर आहे जे की करेक्ट स्पेलिंग आहे मल्टी स्पोर्ट्स पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये विकलांग खेळाडूचा विजेता खालीलपैकी कोण होता वरुण भाटी उंचणी एकता भयान पॅरा ॲथलेटिक्स मेजर डी पी सिंह मॅरेथॉन आणि दीपा मलिक शॉर्टपुट काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे एकता भयान प्यारा ॲथलेटिक्स म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा द्याळू कृपाळू लाजाळू किंवा खाऊ गटात न बसणारा शब्द आपल्याला माहितच आहे यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणसा असेल खाऊ हा असेल पुढचा प्रश्न पुढील वाक्यामध्ये योग्य ते अव्यय घाला कशात काय डॅश डै फाटक्यात पाय तर याचं योग्य उत्तर आहे कशात कायनी फाटक्यात पाय म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे संविधानमध्ये उल्लेखल्याप्रमाणे भारतीय लोकसभा किंवा संसद गृहाची कमाल सदस्य संख्या काय असते पाचशे तेवीस पाचशे दहा पाचशे बावन किंवा पाचशे साठ कमाल सदस्य संख्या सांगायचे आपल्याला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाचशे बावन हे आपलं योग्य उत्तर आहे हा गणिताचा प्रश्न आहे

इनसाइड अ माउंटेन म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला योग्य उत्तर असेल इथे हे प्रिपोजिशन योग्य आहेत दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी कृषी निर्यात धोरणावरील पहिला राज्यस्तरीय जागृती कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित केला होता पुणे नवी दिल्ली पटना किंवा हैदराबाद तर याचं योग्य उत्तर आहे पुणे या शहरामध्ये आयोजित केला होता क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाकिस्तानमधील कायदे मंडळामध्ये निवड झालेली पहिली थारी हिंदू महिला कोण आहे कृष्णा कुमारी कोहली आयशा रजाब अली शहना सलीम मलिक मुसरत रफिक महेसार कोण आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कृष्णा कुमारी कोहली हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न Which of the following option best combines the two given sentence? Press the red button, the machine will stop. या दोन वाक्या पाई की वाक्या चे एकच वाक्या तयार कराई चे, तरको त्येकों ताहे त्या आपला सांगाई चे. If you press the red button, the machine will stop. मंझे परियाक्रमांग C हे आपला योग्या उतराएं. इफचा वापर तयार करून इथे हे वाक्य तयार केलेलं आहे चला पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामधील डायडॅश आणि डॅश या जिल्ह्यांना बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत प्रशंसनीय कार्यासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जळगाव उस्मानाबाद जळगाव नागपूर उस्मानाबाद नागपूर किंवा जळगाव जालना कोणत्या राज्यामधील कोणत्या जिल्ह्यांना ते सांगायचं आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील कोणत्या जिल्ह्यांना सांगायचं ते आपल्याला तर जळगाव आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे जे की महाराष्ट्र राज्यामध्ये जळगाव आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना बेटी बचाओ बेटी बचाओ पढाव योजनेअंतर्गत प्रशंसीय प्रशंस प्रशंसनीय कार्यासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे हा गणिताचा तुम्हाला सोडवायचा आहे चूज द ऑप्शन दॅट एक्स बेस्ट एक्सप्रेस द of ऑफ द हायलायटेड schema किंवा फ्रिज वाक्यामध्ये हे जे हायलायटेड केलेलं आहे वाक्य त्याचा अर्थ काय होणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे curiosity किल द कॅट या म्हणचा अर्थ काय curiosity किल द कॅट असणार आहे याचा अर्थ चार पर्यायापैकी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बीइंग इनक्विटिव्ह कॅन लीड टू अन अनप्लेझंट सिच्युएशन क्रमांक बी हे याचा अर्थ काय होणार आहे क्युरिसिटी किल द कॅट याचा अर्थ पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता आणि झालेल्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन जे प्रश्नपत्रिका तेरा झालेल्या आहेत त्यासुद्धा पाहू पाहून तुम्ही सराव करू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो